हे डीएनए चा खूळ कुठून आला मध्येच त्या किल्लेदारच्या डोक्यात? नको तिकडे, त्याचं डोकं ना जरा जास्तच चालतं. हाडाचा वकील येतो, त्याच्या डोक्यात येणार नाही तर कोणाच्या डोक्यात येणार? आपल्याला कळायला हवं होतं ना पण की हे डीएनए चं खूळ तो त्याच्या डोक्यात घेऊ शकतो. पण आता आपण काय करायचं? तू काळजी करू नकोस, सिंपल आहे बघ. डीएनए मॅच साठी तुझंच सॅम्पल जाणार, ते त्या डेड बॉडीशी मॅच व्हायला पाहिजे एवढंच आहे. कसं होणार मॅच सांगा ना, कसं करणार? ती मेलेली बाई काय माझी आई आहे का खरी? हा बर, करायचं जरी म्हटलं तरी किल्लेदार आता प्रत्येक गोष्टीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार. कसं करणार होत आपण हे सगळं मॅनेज? आपल्याकडे फक्त 24 तास आहेत, तेवढ्या वेळात दादाला कुठेतरी बिझी ठेवायलाच हवं. आपण काहीतरी मॅनेज करू शकतो ना तेवढ्या वेळात. त्या तुझ्या नर्सला काय सुनीता, तिला पैसे चारू शकतो किंवा दुसरा काहीतरी मार्ग शोधून काढू शकतो रिपोर्ट बदलण्याचा. पण एवढ्या वेळ दादाला या सगळ्यापासून दूर ठेवायचं तरी कस? नाही नाही पूर्णाजी, मी घरातली सगळी कामं करून जात जाईल. हो हो हो, हे सांगायचं होतं तुम्हाला. हो, हेच सांगायचं. कर्म माझ. यासाठी परमिशन हवी होती तुम्हाला? तसे गावभर रोमॅन्स करत फिरतच असतात, त्यासाठी मीटिंग घ्यायची काय गरज आहे? उगाच इथे बसवून ठेवलं आम्हाला, काय किती कंटाळा आला होता मला. मी चालले थांबा. अर्जुन, तुला कुठली केस सोडवायची असेल ना तर तू वाटेल ते करत असतोस. मग आता आमच्या परवानगीची काय गरज आहे? उगीच जागा ठेवलंय आम्हाला, जळलं लक्षण मिळलं. चल ग. दादा, तुझ्या केस साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आता जोरदार मेहनत होऊन जाऊ दे. हा ऑल द बेस्ट, गुड नाईट वहिनी, बाय. नाही म्हणजे खरंच तुमच्या मनामध्ये हे सांगायचं असेल तर हरकत नाही. हा पण वेगळं काही सांगायचं असेल तरी हरकत नाहीये. नाही म्हणजे मनात जे काय असेल ना ते घरामध्ये आधी मन मोकळेपणे सांगत जा म्हणजे झालं. जा, तुला फ्रेश व्हायचं असेल ना जा, चालेल जा, तू पण जा.